आज डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांचा स्मृतिदिन असूनही प्रशासनाचं त्यांच्या स्मारकाकडे अक्षम्य दुर्लक्ष झालं आहे अशी नाराजी सोलापूरकरांनी व्यक्त केली आहे। सोलापूरचे थोर सुपुत्र डॉक्टर द्वारकानाथ शांताराम कोटणीस यांचं सोलापूरात उचित स्मारक मोठ्या अट्टासानं अनेक वर्षाच्या प्रयत्नानंतर उभारलं खरं, परंतु हे स्मारक गेली 10 वर्ष केवळ धूळ खात पडलं आहे। या स्मारकाला राष्ट्रीय दर्जा मिळणं अपेक्षित होतं, परंतु केवळ प्रचंड उदान स्थितीमुळे या स्मारकाला राष्ट्रीय दर्जा मिळणं तर दूरच राहिलं, पण सध्या सोलापूर महापालिकेच्या ताब्यात असलेल्या या स्मारकाचे जतन होणेही दुरापास्त ठरले आहे। यापेक्षा हे स्मारक एखाद्या स्वयंसेवी संस्थेच्या ताब्यात दिल्यास तेथे वेगवेगळे उपक्रम चालवता येतील, पर्यटनासाठी या स्मारकाला महत्त्व प्राप्त करून देणं शक्य होणार आहे। याशिवाय सोलापुरात डॉक्टर कोटणीस स्मारकासाठी चीन सरकारने देणगी जाहीर केली होती, परंतु त्या दृष्टीनं पुढे कोणताही पाठपुरावा न झाल्यानं भगिनी शहरांचा करार कृतीत उतरला नाही। एवढंच नव्हे तर चीन सरकारने दिलेले $10,000 देणगीही घेता आली नाही। केवळ प्रचंड उदासीनता हेच यामागचं एकमेव कारण होतं। आमच्या प्रतिनिधींनी याचा आढावा घेतला आणि हे विशेष वृत्त आज डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांच्या स्मृतिदिनाप्रित्यर्थ मुद्दाम आम्ही आपणासमोर आणत आहोत।